नमस्ते. डॉक्टर सागर आरोटे पशुवैद्यकीय पशुवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचा मी राज्याचा कार्याध्यक्ष आहे. आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील पदविकाधारक पशुवैद्यक एकत्र येऊन आज हा मोर्चा आम्ही इथे आणला आहे. तर आमच्या मुख्य ज्या मागण्या आहेत त्यामधील मुख्य मागणी आहे की राज्याने या पदविकाधारक पशुवैद्यकांसाठी एक स्वतंत्र कौन्सिल तयार करावी. त्या कौन्सिलचा मसुदा आम्ही तयार केला आहे. तो आज विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय पशुवर्धन मंत्री महोदय यांना आज सादर करणार आहोत. सब ऑर्डिनेट व्हेटररी कौन्सिल म्हणून आम्ही पदविकाधारकांसाठी एक स्वतंत्र कौन्सिल राज्याकडे मागत आहोत. राज्याला तो घटनेतील 15 व 16 तरतुदीप्रमाणे हा अधिकार आहे. राज्य या पदविकाधारकांसाठी स्वतंत्र कौन्सिल तयार करू शकते. तर ही एक मुख्य मागणी आमची राज्याकडे आहे या सरकारकडे आहे की या पदविकाधारकांना स्वतंत्र कौन्सिल मिळावी. त्याचबरोबर एक दुसरी जी अत्यंत खेदजनक बाब राज्यात या पशुधन विभागामध्ये घडली आहे घडत आहे. गेले 25 वर्ष पशुधन विभागामध्ये पशुसंवर्धन पशु पर्यवेक्षकाच्या जागा या भरलेल्या नाहीत आणि गेले 2 वर्ष राज्यामध्ये लंपी आजाराचं थैमान आहे. सर्व राज्यामध्ये याची साथ पसरलेली आहे. या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ राज्य शासनाने एक उपाययोजना एक तात्पुरती मलमपट्टी केली आहे. ती कायमस्वरूपी नाही आहे. तर कंत्राटी पद्धतीने पशुधन पर्यवेक्षक पदाच्या जागा भरल्यात या तात्काळ रद्द करण्यात याव्या. या धोरणाचा आम्ही निषेध करतोय. आणि सरळ सेवा भरतीप्रमाणे गेले 20 वर्ष पशुधन पर्यवेक्षक पदाची जी भरती झाली नाही, 2 परीक्षा झाल्यात, परीक्षेची जाहिरात निघाली 2019 व 2017 साली. राज्य शासनाने पशुधन पर्यवेक्षक पदासाठीच्या भरतीची जाहिरात रितसर पेपरांमध्ये देऊनही आजपर्यंत ही भरती झालेली नाही. हा एक मोठा भ्रष्टाचार आहे. प्रत्येक ज्यांनी तिथं नोंद केली आहे त्यांनी पैसे भरलेत. त्या पैशाचं पुढं काय केलं राज्य शासनाने याची चौकशी झाली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये कंत्राटी पद्धत ही पशुवर्धन विभागामध्ये नको. सरळ सेवा भरतीने पशुधन पर्यवेक्षक पदाच्या भरती झाल्या पाहिजेत. ही आमची प्रकर्षणाने राज्य शासनाकडे संबंधित विभागाकडे पशुवर्धन मंत्र्यांकडे मागणी आहे. आणि राज्य शासन आजपर्यंत जो पदविकाधारक पशुवैद्यकांना अन्याय करत आलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.